आता सध्या कोरोनामुळे व्हर्च्युअल कोर्टामध्ये ही सुनावणी सध्या सुरू आहे, सगळं काही ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या विषयाची व्याप्ती पाहता ही सुनावणी व्हर्च्युअल होणं कठीण आहे. अनेक वेळा या व्हर्च्युअल सुनावणीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, कनेक्शन खंडित होतं, आवाज येत नाही, कोण काय बोलतं हे सुद्धा कम्युनिकेशन बऱ्याचशा होत नाही आणि त्यामुळे बाजू व्यवस्थित मांडणं शक्य होत नाही. आपण पाहतोय की बरीचशी आपली पत्रकार मंडळीसुद्धा वर्क फ्रॉम होम करत आहेत, विद्यार्थीसुद्धा आता ऑनलाईन शाळा अटेंड करत आहेत, शिक्षक ऑनलाईन शिकवत आहेत, आम्हाला सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आम्हाला कम्युनिकेशन करावं लागतं पक्षाला सुद्धा आणि सरकारमध्ये सुद्धा. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ह्याची परिपूर्णता होईल किंवा 100% व्यवस्थित होईल अशी काही शाश्वती देता येत नाही आणि त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या प्रचंड व्याप्ती असलेल्या या सगळ्या कामामध्ये ऑनलाईन सुनावणी करणं उचित नाही हा त्याच्या मागचा टेक्निकल इश्यू आहे आणि त्यामुळे ह्याची सुनावणी फिजिकल हिअरिंगनी व्हावी हा त्यातला प्रमुख आमचा मागणीचा मुद्दा आहे. कारण हे एवढं मोठी व्याप्ती या सगळ्या गोष्टीला आहे, ते व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये अशा सगळे प्रॉब्लेम असताना करायचं कसं हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ अनेक हस्तक्षेप अर्ज, ज्याला आपण म्हणू की इंटरव्हेन्शन करणारे अर्जसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहेत. ज्यांनी समर्थनार्थ आपले अर्ज दाखल केले त्यांनासुद्धा आपली बाजू ही सर्वोच्च न्यायालयामध्ये व्यवस्थितपणे मांडता आली पाहिजे आणि म्हणून सुनावणी करण्यासाठी आमची हरकत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की ती ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये व्हावी आणि ज्या ठिकाणी आपण अनलॉक, ज्याला आपण म्हणतो अनलॉक करण्याची आपण चर्चा आज करत आहोत, तर मग मला वाटत नाही काही फारसं सोशल डिस्टन्सिंगचा विषय. आता मला वाटतं की जी मी ऐकून आहे सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसनी सुद्धा याच्यामध्ये कमिटी फॉर्म केलेली आहे की कुठली प्रकरणं ऑनलाईनसाठी योग्य आहे आणि कुठली प्रकरणं फिजिकल हिअरिंगसाठी योग्य आहे, त्याच्यावरसुद्धा सर्वोच्च न्यायालय सध्या चर्चा सुरू आहे. आमचं म्हणणं हे प्रकरण असंच आहे की जिकडे फिजिकल हिअरिंगची आवश्यकता आहे, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पहिल्यापासूनच मागणी सुरू केलेली आहे की तातडीने सुनावणी घ्या, शिक्षण व नोकर भरतीला मराठा आरक्षणाला स्थगिती द्या वगैरे अमुक अमुक चालूच आहे त्यांचं. पण आपण न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईस्तोवर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक प्रवृत्ती स्थगिती अद्याप देण्यास नाकारच दिलेला आहे. सुप्रीम कोर्ट एस डिनाईड की आम्ही ह्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप आम्ही करणार नाही. त्यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे की नोकर भरती होत आहे, मराठा समाज आरक्षण लागू आहे, न्यायालयाने तातडीने स्थगिती देण्याची आवश्यकता आहे आणि काल स्व त्याच पद्धतीची भूमिका त्यांनी सुप्रीम कोर्टात मांडली होती. परंतु मला हे सांगायला पाहिजे की काल शासनाच्या वतीने अपियर होणारे जे सिनियर काउन्सिल मुकुल रोहतगी यांनी या प्रकरणाची तातडीने ऑनलाईन सुनावणी करण्याची आवश्यकता का नाही हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना सांगितलं की राज्य सरकारने 4 मे 2020 ह्याच्या अगोदर म्हणजे कोरोनाची जेव्हा सुरुवात झाली होती तर राज्य सरकारने 4 मे 2020 शासन निर्णयाद्वारे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांना वगळता बाकी सर्व प्रकार नियुक्त्याच थांबवलेल्या आहेत. म्हणजे आज कालचा म्हणजे काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्हाला धक्काच बसला अमुक तमुक, काल त्याने जे वक्तव्य केले चुकीचं आहे. हा जी आर मागेच निघालेला आहे. आपण जी आर जर वाचला
4 मे 2020 जी अर्ज वाचला तर सरकारी दोन विभागाच्या नियुक्त म्हणजे मेडिकल एज्युकेशन आणि पब्लिक हेल्थ जर सोडलं तर बाकी सर्वच नोकर भरती या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली आहे. त्यामुळे काल काही वेगळा निर्णय शासनाने जाहीर केला असं नाही आहे, पण सर्वोच्च न्यायालय नजर सावून गेलं की सध्या बंदच आहे कारण कोरोनामुळे बंदच आहे, आम्ही काही करत नाही आहे. त्यामुळे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल सुनावणी करण्याची गरज, कारण ती तातडी दाखवत होती की आता भरती सुरू आहे, अमुक सुरू आहे, तमुक सुरू आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडवर शासन हे करत नाही आहे आणि 4 मेचाच निर्णय असल्यामुळे आम्ही काय नव्याने या गोष्टी केलेल्या आहेत, थांबवलं त्या सगळं, आणि त्यामुळे व्हर्च्युअल हिअरिंगपेक्षा फिजिकल हिअरिंग आपण घ्यावं अशा प्रकारची युक्तिवाद मुकुल रोहती यांनी काल मांडला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला आणि तातडीने सुनावणी करण्याची गरज नसल्याचं जवळपास त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. एकतर कालच्या सुनावणीनंतर काही मंडळींनी एकतर गैरसमज करून घेतलेला आहे किंवा ते वस्तुस्थितीचा जाणीवपूर्वक विपर्यास करत आहेत असं मला ठाम मत आहे. म्हणजे देर इज समथिंग त्याचा तिथे, एक तर हे गैरसमज झाला आहे, त्यांना समजलेलं नाही किंवा मग जाणीवपूर्वक विपर्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला आठवत असेल की विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं की 15 सप्टेंबर 2020 आम्ही नियुक्त्या करणार नाही असं राज्य सरकार न्यायालयात सांगणे म्हणजे ही अप्रत्यक्ष स्थगितीच आहे, हा प्रकार मनाला यातना देणारा आहे असं काल फडणवीस म्हणाले. मला मुद्दाम फडणवीस साहेबांनी एवढं आठवण करून द्यायची आहे की डिसेंबर 2018 ते मुख्यमंत्री असताना जेव्हा हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू होतं तेव्हाही राज्य सरकारने सदरू प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आम्ही मेगा भरती करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसनी तेव्हा सुद्धा केलं होतं. त्यावेळी त्यांच्या मनाला यातना झाल्या की नाही मला माहीत नाही, पण आता होऊ लागल्या तेव्हा झाल्या की मला माहीत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य दिशाभूल करणारं आहे. त्यांचं सरकार असताना, ते मुख्यमंत्री असताना मेगा भरतीला सुद्धा त्यांनी थांबवलं होतं त्या बॅकग्राऊंडमध्ये. त्यावेळेस कोरोना नव्हतं, आज कोरोनाचा जी आर काल काढलेला नाही आहे, हा 4 मेला जी आर काढलेला आहे त्याचा उल्लेख मुद्दाम मी केला आहे की कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर ही भरती थांबवण्यात आली, तीच कारण मी सर्वोच्च न्यायालयात सांगितली. त्यामुळे अनेकदा आपण पाहतोय की न्यायालय सांगतं की निकाल येईस तोवर परिस्थिती जैसे थे ठेवा, स्टेटस को मेंटेन करा, असं अनेक वेळा घडतं. त्यामुळे याच्यात नवीन काहीच नाही आणि जी आर सुद्धा काल काढली नाही, 4 मेचा जी आर तो आहे. आता दुसरी गोष्ट जी आहे, चंद्रकांत दादांनी काल उल्लेख असा केला, राज्य सरकारच्या वकिलांना मराठा आरक्षणाबाबत पुरेशी माहिती मिळाली नाही त्यामुळे सुनावणी शक्य नसल्याचं सांगून मुदत वाढवून घेण्याची मागणी करण्यात आली, हा सगळा प्रकार धक्कादायक आहे असं चंद्रकांत पाटील म्हणतात. मला चंद्रकांत पाटलांना हे मुद्दाम सांगायचं आहे, असं वकिलांनी आम्हाला पुरेशी माहिती वगैरे नाही असं काही सांगितलेलं नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि चंद्रकांतदादा असंही म्हणाले, नोकर भरती होणार नसल्याने मराठा तरुणींची झोप उडाली आहे. आता खरं म्हणजे दादांची झोप कशामुळे उडाली मला माहीत नाही आहे. मराठा तरुणांची झोप अजिबात उडालेली नाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार हा निर्णय हा आता काल घेतलेला नाही आहे की कोर्टाचा द्यायलाचा काही संबंध अगोदरच घेण्यात आला होता. आणि दादांना खरंच जर मराठा समाजाच्या संदर्भामध्ये, आरक्षणासंदर्भामध्ये समर्थनार्थ जर एवढी तळमळ असेल तर त्यांनी त्यांच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, केंद्र शासनाने सुद्धा पुढाकार घ्यावा आणि तिथं पार्टी होऊन या सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आमची मागणी आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर ही सुनावणी व्हावी, ही सुनावणी फिजिकल हिअरिंगमध्ये व्हावी, ती भूमिका केंद्र सरकारने का घेऊ नये अशी आमची मागणी आहे. म्हणजे एकूण आरक्षणाच्या 50% वर आरक्षण गेलेलं आहे आणि केंद्र सरकारने फक्त म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन्सच्या 10% आरक्षणामुळे सुद्धा 50% वर गेलंच आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ युनियन ऑफ इंडिया ज्याला म्हणू आपण, केंद्र सरकारने सुद्धा या सर्व प्रकरणामध्ये पार्टी झालं पाहिजे, आपला इंटरव्हेन्शनचा अर्ज दिला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, इकडे राज्य शासन लढतं यासाठी.
कायदा विधिमंडळामध्ये एकमताने पास होतो. विधिमंडळातला निर्णय हा कुठल्या एका पक्षाने घेतलेला नाही आहे. विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो सर्व पक्षाने एकत्र येऊन पारित केलेला आहे. असं असताना मग EWSला 10% आरक्षण देण्याचा निर्णय पार्लमेंटमध्ये घेतला जातो, त्यालाही आव्हान दिलं जातं. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विषय येतो तो EWSचा विषय त्याच्याशी लिंकच आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र सरकारला जर खरंच गांभीर्य असेल तर केंद्र सरकारने सुद्धा पुढाकार घ्यावा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन इंटरव्हेन्शन अर्ज केंद्र सरकारनेही करावा आणि हे फिजिकल हिअरिंगमध्ये घ्यावं. आरक्षणाच्या समर्थनात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घ्यावी. अद्यापही केंद्र सरकारची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट नाही आहे हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा यांना विनंती मी करेन, हा विषय कुठला एका पक्षाचा नाही आहे. ज्यावेळेस सर्वांनी एकत्र मिळून हा निर्णय समर्थनार्थ आपण निर्णय घेतला, सभागृहात हा निर्णय कायदा पारित केला, त्यावेळेस आपण एकत्र होतो. आजसुद्धा मग केंद्रामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे आणि केंद्र सरकार जे तुमच्या अत्याधिकृत आहेत भाजप सरकार त्यांनाही मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आपण या सगळ्या लढ्यामध्ये उतरवलं पाहिजे. न्यायालयीन लढाईमध्ये त्यांनी येऊनसुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे समर्थनार्थ, अशी आमची मागणी. या निमित्ताने मुद्दाम मला करा, मला कुठली टीका करायची नाही आहे, पण संदर्भ मागचे मुद्दाम मी देत आहे की ज्याच्यामुळे स्पष्टीकरण याच्यामध्ये होईल. आणि काल जो कागदपत्र पोचली नाहीत वगैरे अमुक तमुक अर्ज एक मला कळलं पाहिजे की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात हिअरिंग होते, फिजिकल हिअरिंग होते, अनेक सिनियर काउन्सिल्सच्या बरोबर त्यांचे असिस्टंट्स असतात जे वेळोवेळी ऑन पेपर केस लॉज मागचे निर्णय या सगळ्या गोष्टी तिथे दिल्या जातात. आता व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये प्रत्यक्ष फिजिकल भेटच नाही, त्यामुळे तयारीच्या वेळ आर्ग्युमेंटच्या वेळेस ज्या ज्या गोष्टी लागतात ते काही व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये शक्य होत नाही. अचानक एखादी गोष्ट आली समोर की बा असा असा कायदा कोर्ट केल्यानंतर असिस्टंट त्यांचा उठतो, साहेब हे असं असं आहे, मागचा केस लॉ अशी आहे, कायद्यात तरतूद अशी आहे, अशा अनेक वेळा आपल्याला लागतात माणसं मदत करायला. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढा होता सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये की तसं काही तयारी तर पूर्ण आहे, सबमिशन्स लेखी सबमिशन्स केलेली आहेत, परंतु आर्ग्युमेंटच्या वेळेस ज्या ज्या गोष्टी करायची गरज असते त्यावेळेस मात्र त्या व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये शक्य होत नाही या सगळ्या गोष्टी. आणि फिजिकल हिअरिंगवर भर आहे एवढंच मला यांनी सांगितलं पाहिजे. त्याचा विपर्यास त्या ठिकाणी करायची गरज नाही मला मुद्दाम सांगायचा आहे. म्हणून हे सगळे मुद्दे ही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाची काय नेमकी तयारी झाली आहे सांगत नाही असं काही लोकांनी विचारपूस केली. तर मिठे साहेबांनी काल विशेष वाटतं हा काही प्रश्न उपस्थित केला होता की सरकारची काय नेमकी तयारी झाली हे सरकार सांगत नाही. उत्तर एवढं मिठे साहेबांना मला हाजरून विनंती करायची आहे की न्यायालयीन प्रकरणाची तयारी न्यायालयीन रणनीतीचा भाग असतो. सगळ्याच गोष्टी आम्ही काय केलं आहे किंवा काय करणार आहोत या गोष्टी उघड करून समोर जे विरोधक आहेत त्यांना सतर्क करून ती माहिती देण्याचं काम काय करायचं नसतं. एक स्ट्रॅटेजीचा भाग बराचसा असतो की आपण कुठल्या गोष्टी रिव्हील करायच्या आणि कुठल्या गोष्टी न्यायालयात रिव्हील करायच्या यात बराचसा अंतर आहे. तर मला वाटतं कदाचित मेटे साहेबांना अशी कल्पना नसावी की न्यायालयीन प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचं एकंदरीत स्ट्रॅटेजी ठरवावं लागते ती जाहीर करता येते. न्यायालयामध्ये वेळेवर त्या गोष्टीच्या आर्ग्युमेंटच्या माध्यमातून आपली बाजू त्या ठिकाणी मांडली जाते. अगोदर सगळ्या गोष्टी बाहेर सांगून दिल्या तर त्याचा उपयोग काय त्या गोष्टीचा. त्यामुळे मला वाटतं एवढं पुरेसं आहे आज या सगळ्या गोष्टींचा मुद्दाम खुलासा यासाठी करत आहे की याच्यामधून आम्ही तरी समाधानी आहोत. दोन टप्पे जे पार पडले सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळाली नाही, आरक्षणाला स्थगिती नाही आणि हे घटनापीठाकडे जवर्ग करावं अशी आमची मागणी आम्ही लावून धरणार आहोत. 25 तारखेला ऑगस्टाची सुनावणी आहे, तो निर्णय त्या ठिकाणी झाल्यानंतर मग ते ॲक्च्युअली हिअरिंगला कदाचित 1 सप्टेंबरला सुरुवात होईल असं चित्र. आणि आमची तयारी पूर्ण आहे ते आता जसं जसं तिथे काय डेव्हलपमेंट होतात त्याच्यावर बरंच अवलंबून राहणार आहे. विपर्यास निर्माण करण्याचा चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर आणि विधानं करून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे.
आणि म्हणून मुद्दाम मी ह्या गोष्टीचा खुलासा केला की तुमची भूमिका अगोदर स्पष्ट करा, आरक्षणाच्या समर्थनार्थ तुमचं सरकार केंद्रातलं हे पुढे येणार का नाही येणार हे स्पष्ट करा. मला वाटतं की त्यांनी ही भूमिका वेळ अजून म्हणजे 25 तारखेला अजून सुनावणी आहे तर केंद्र सरकारने पुढं यावं आणि पुढं येऊन ह्याच्यामध्ये सहभागी होऊन समर्थन करावं आपल्या आरक्षणाचं. आमचं म्हणणं एवढंच आहे. स्थगिती पुढे व्हायचं प्रश्न नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 4 मेला काढलेला जीआर आहे, बंदच आहे ना. आता लोकांना जमा करा, रिक्रुटमेंट करा, परीक्षा घ्या. विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही तर रिक्रुटमेंट कशी होणार. मुद्दा असा आहे की ओव्हरऑल रिक्रुटमेंटच थांबवलं सरकारने कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला समाधान झालं की बरं ठीक आहे रिक्रुटमेंट, कारण सातत्याने समोरून जी आर्ग्युमेंट होत होती की रिक्रुटमेंट थांबवा, आरक्षणाच्या मुद्द्यावरच रिक्रुटमेंट सुरू आहे, मराठा समाजाला हे आरक्षणाचा फायदा घेऊन हे सगळं सुरू आहे, हा विषय कोर्टात आहे, तर सरकारने सांगितलं आम्ही रिक्रुटमेंट करतच नाही आहे. 4 तारखेलाच निर्णय घेतलेला आहे आम्ही, त्याच्यामुळे प्रश्न उद्भवत नाही. सर याच्यामध्ये साधारणतः गेल्या 6 महिन्यापासून सगळी प्रक्रिया बंद आहे. आपण डिसेंबरचा अनुभव उदाहरण देऊन त्यावेळेस मेगा भरती होणार नाही तोपर्यंत निर्णय लागत नाही असं तत्कालीन सरकारने सांगितलं. या सगळ्या पिरियडमध्ये काही मराठा समाजाचे युवक असेल की जे वयोमर्यादा संपून जाते आणि भरतीपासून वंचित राहतात. सरकारचा असा मानस आहे की काही आता जी 33 वर्ष वयाची मर्यादा असेल तर 1 वर्षाने वाढून 34 करणं किंवा हा जो कोरोनाचा कालावधी त्या 6 महिन्याचा किंवा 9 महिन्याचा पिरियड असेल तो बाजूला काढून तेवढी वयोमर्यादा पुढे वाढून दिली. तुमचा मुद्दा अशी जे व्हॅलिड आहे, आता हे कोरोनाचं केव्हा संपतं हा विषय काही कोणी सांगू शकत नाही. परंतु वयोमर्यादा ओलांडण्यामध्ये जी मंडळी येतील किंवा जे एज बार होतील ज्याला म्हणू आपण, त्यांच्या बाबतीमध्ये काही वेगळा विचार करावा लागेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता धोरणात्मक स्वरूपाचा विषय आहे, मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये कदाचित हा वेळ ज्यावेळेस हा वेळ येईल कारण रिक्रुटमेंटची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल त्यावेळेस हा मधला कालावधी जो गेलेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा वेगळ्याने विचार काही करावा लागेल असं माझं पर्सनल मत आहे. पण ते आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊन त्याच्यामध्ये अंतिम निर्णय व्हावा लागेल. देशामध्ये आजवर राम मंदिर आणि बाबरी मस्जिद या प्रकरणावर राजकारण झालेलं आतापर्यंत दुर्दैवाने. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयात निकाल दिला असल्यामुळे ज्यांना ज्यांना तिकडे जायची इच्छा आहे प्रमुख राजकीय पक्षांना त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे त्यांनी असं मला वाटतं. असं आहे की ज्यावेळेस हे सरकार स्थापन झालं त्यावेळेस सरकारमधल्या तिन्ही घटक पक्षामध्ये विभागाचं ॲलोकेशन झालेलं आहे आणि त्या ॲलोकेशनमध्ये ओबीसी विभाग हा काँग्रेसकडे आहे, काँग्रेसच्या मंत्र्यांकडे आहे आणि त्याच्या अंतर्गत असलेलं हे तुमचं सारथी हा जो भाग आहे हा ओबीसी मंत्रालयाकडे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे असलेल्या विभागाचं जर वरटीवर त्याच्यामध्ये काही अडचण त्यांची असेल काम करण्यामध्ये त्या पर्टिक्युलरली सारथी संदर्भामध्ये तो निर्णय मग काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि CLP लीडरनी विचार करून तसा प्रस्ताव मग मुख्यमंत्र्यांकडे द्यावा असं अपेक्षित आहे. कारण परस्पर असं डिपार्टमेंट मी माझं ह्याला देतो ते त्याला देतो असं होऊ शकत नाही ना. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आहेत आणि CLP लीडर म्हणून थोरातांना जे वाटते विभाग कोणाला द्यायचा हे तरी ठरवावं. हो नको म्हणणं हा एक भाग झालं,
पण कोणाला द्यावं हा त्यांच्या परिवमधला विषय नाही किंवा कोणाचा नाही आहे. सी एल पी लिडर काँग्रेसकडे विभाग आहे आणि त्यामुळे कोलेशन गव्हर्नमेंटमध्ये विषय असतात कशा पद्धतीने हाताळायचे. तर मला वाटतं ह्याचा निर्णय काय घ्यायचा हा थोडा त्यांनी इनिशिएट करून तो मुख्यमंत्र्यांना द्यावा आणि मुख्यमंत्री निर्णय घ्यावा. शेवटी फायनल अथॉरिटी मुख्यमंत्रीच आहे त्याच्यामध्ये विभागाचं ॲलोकेशनमध्ये. परंतु हा विभाग आमच्याकडे असल्यामुळे आता कोणाकडे द्यायचा हा विभाग प्रस्ताव सी एल पी लिडरने द्यावा मुख्यमंत्र्याकडे. अजित पवारांकडे दिला अजून दिला असं मग ऑर्डरच काही मी पाहिलेलं नाही आहे असं कुठे आदेश निघाल्याचं माझ्या निदर्शन आहे. पण मी तुम्हाला कार्यपद्धती सांगितली तर मी देऊन टाके माझा विभाग नको तुम्ही ह्याला देऊन टाके हा दुसऱ्याला देऊ असं नाही करता येत. शेवटी मुख्यमंत्री ठरव. पोर्टफोलिओ ॲलोकेशन हे मुख्यमंत्र्यांचं हे आहे प्रेरोगेटिव्ह आहे. हो पुढचा विषय घ्या महत्वाचा. मी सांगितलं ना की जे तत्व वडेट्टीवारांच्या आता सुरुवातीला जी बॅकग्राऊंड मी दिली तेच तत्व इथे लागू आहे. हे घडलंय वस्तुस्थिती आहे ना. तुम्ही भुजबळांना विचारा त्यांच्या कसे रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे एखाद्या विभागाचा निर्णय ज्या त्या मंत्र्यांच्या आधिपत्याखाली जो असलेला विभाग आहे त्या सचिवांनी त्या मंत्र्यांच्या मार्फत मग ते मंत्रिमंडळासमोर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आला पाहिजे. ही पद्धत कार्यपद्धती आहे. आता नवीन मुख्य सचिव आलेत ना. आता नवीन मुख्य तर माहितीच आहे ना. आम्ही आमचं म्हणणं काय मी मांडण्याचा प्रश्न नाही की रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे जी प्रोसेस आहे एखादा विषय कॅबिनेट समोर आणायचा असेल त्याची प्रोसेस आहे त्याला. मग ते थांबलं त्या दिवशी मग ज्या वेळेस अशा गोष्टी घडल्या त्यावेळेस थांबलं ते विषय. लॉकडाऊनचा आणि कार्यपद्धती मधल्या कामाचा काही फरक त्यात काही आहे अडचण असं मला ते वाटत नाही. मला वाटत मूळ विषय बाजूला झाला वाटत हेडलाईन दुसरी दिसते मला. आलाच नाही माझा कुठे प्रस्ताव आला काहीच नाही. आहेच ना इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी आहेच ना महाराष्ट्रात. महाराष्ट्राची इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी वेगळी आहे आणि महाराष्ट्रातले जे खाजगीकरणातले प्रकल्प बरेचसे म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणू किंवा एक्सटर्नल फंडिंग म्हणू ते त्या कमिटी मार्फतच अप्रूव्ह होतात. ही पद्धत आहे. अद्याप ह्याच्यावर कुठलाही असे अनेक लोकांची अनेक इच्छा असणं काही चुकीचं नाही आहे. पण त्याला चर्चा प्रोसेस अजून काही झालेलं नाही याच्यावर अद्यापही तो विषय विचाराधीन आहे. याचं उत्तर मला वाटतं मुख्यमंत्री देऊ शकतील. मला बोलून काय उपयोग त्यांचा त्यांनी याच्यात स्पष्ट करायची त्यांची काय भूमिका आहे. पण मला वाटतं तसं काय म्हणायची सूत्रम शक्यता यासाठी नाही आहे. कारण मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी चर्चेमध्ये स्पष्ट आहे की ते काय आता भाजपबरोबर जायची भूमिका नाही आहे हे त्यांच्याबरोबर झालेल्या खासगी चर्चेमध्ये स्पष्ट सांगितलं. जाणवलं असं आहे की ज्यावेळेस कोअलेशन गव्हर्नमेंट असतं तर तीन पक्षाच्या आयडिओलॉजिकल इश्यूज आहेत कामाची पद्धती आहे अनेक विषय असतात. पण तसं काही कुरबुरी ते मागच्या काळात सुद्धा शिवसेना भाजप सरकार असतं तो कुरबुरी चालायच्याच.
त्यामुळे कुरबुरी नाही, विषय अनेक विषय असा असतो की चर्चेतून मार्ग निघू शकतो असा काही विषय नाही आहे अडचणीचा. अनेक विषय हे चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातात. मला वाटतं मुख्यमंत्र्यांची विधानं अतिशय सूचक आहेत. हे सरकार पूर्ण आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि त्यांना पाडायचं असेल तर पाडून दाखवाच असं म्हणाले मुख्यमंत्री. त्यामुळे मी काही वेगळं विधान करायची आवश्यकता नाही. आम्ही बिलकुल तिन्ही पक्ष मिळून या सरकार चांगलं चाललं पाहिजे आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांना पूर्ण साथ द्यायची आमची भूमिका आहे, स्पष्टच आहे. त्यांना रोज स्वप्न पडते, जे अडचण अशी की रोज स्वप्न पडतात. मागची 5 वर्ष त्यांची जी आहे त्या रोज स्वप्न पडतात त्यांना की त्यांचं सरकार आज येईल उद्या येईल. लोकांना झुलवत ठेवण्याचा उद्योग आहे. अजून त्यांना जे स्वप्नच चालू आहे त्यांची, अजून ते बाहेर पडलेच नाही त्यातून. मला त्याचे माहित नाही, गृहमंत्री सांगू शकतील, पण मला आम्हाला काय असं करायची गरज नाही टॅपिंग कोणाची करायची. देर आर फेस्टिव्हिटीज आर देर, whether it be Ganpati, Eid, naturally these are all our festivities, festivals which have been going on for years together. There have been practices which have been followed, but I think when the Chief Minister has taken a conscious call about how, there are some SOPs which have been declared, I think they are bound by the SOPs. Minor alterations here and there have been done time and again in all the earlier guidelines you issued on the background of corona. Unlock has taken place, guidelines have been revised from time to time. I think in terms of Bakri, whatever has been decided, that would be fine, because ultimately the call has to be taken by Chief Minister. I think he has already made his mind very clear. And so because there is no question of particularly about Eid or any other festival, the question is in the background of corona, unless we tighten the situation, unless we have these restrictions, it will be very difficult to contain. The figures are disturbing, though figures are coming down, death rate has come down, but still the challenge still remains. So naturally, to prevent any such outbreak in future, we have to be very careful, and that's the only principle behind it. There's no particular reason behind it that why we are preventing Bakri to be celebrated in a particular fashion is to be done earlier. I think it's quite understanding that when people should cooperate in this. देखिए रोज नई सूचनाएं आती है. डेमोक्रेटिक सिस्टम में काम करते हुए जनमत को भी ध्यान में रखते हुए उसमें क्या कर सकते इसको सोचना पड़ता है. तो उसमें जो भी उचित समझे सरकार करे. लेकिन जो पाबंदियां लगाई थी अभी उसको फिर से जो मीटिंग के बाद जो अभी रिलैक्सेशन थोड़ा सा दे दिया गया है ट्रांसपोर्टेशन उसको लेकर मुझे तो पता नहीं है क्या, पर मेरा ये बयान मैंने कहा ना कि जहां कुछ लगता है कि इससे नुकसान नहीं होगा वो करने में हर्ज नहीं है, चाहे वो गणपति हो या बकरीद रहे, जहां भी करना है एक रीजनेबल स्टैंड लेके कोरोना कंट्रोल करने के बारे में सोशल डिस्टेंसिंग का जो मामला है उसका अल्टीमेट पालन होना चाहिए, ये इसका विषय मकसद है. राम मंदिर को लेकर सर आपको क्या लग रहा है कि बीजेपी इसको एक बार फिर से इवेंट बनाना चाह रही है इस तरह से? नहीं, मेरे को लगता है कि सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद में दैट इश्यू इज, अभी कोई इश्यू रहा ऐसा मुझे लगता नहीं है. डिसीजन हो गया भूमि पूजन को लेकर, उसमें क्या, वो तो फैसला वो करे सरकार, उनकी वो फैसला करे किसको बुलाना नहीं बुलाना. दैट्स देयर बिकॉज़ Why are they not stopping those and actually asking us to stop the Ram Mandir inauguration?
since the outbreak of corona in the country, all religious places have been shut down. There is no puja, there is no going to the namaz and masjid, there is churches have been closed, mandirs have been closed, no functions have been held. So I think that, as the Chief Minister probably has said, others have said, if this can be done through virtual media, I think it could be reasonable. Instead of making a big gathering and a big event, this could be the calling of people and making people gather at a particular event definitely is not desired. Since in corona, all worship places of worship have been closed down. BJP says that you should stop. Your leaders should stop doing inaugurations of roads and other projects first, and then say that Ram Mandir. No road projects have been inaugurated. At least in Maharashtra, I don't see. Sir, as to be Hindu within Dalil, Atratri, new channels, Hindu. नहीं पता हमारा आमी कुटला आमी मी काय मना लो कोणाला आम्हाला काय ते ज्यांनी आम्हाला तसं केलं असेल त्या माध्यमांना माझी विनंती राहणार आहे. हा विषय काही कुठला हिंदुत्वाचा किंवा गैर हिंदुत्वाचा असा विषयच नाही. हा कोरोनामुळे मंदिरं बंद आहेत, मशिदी बंद आहेत, चर्चेस बंद आहेत, रिलीजियस प्लेस सगळ्याच बंद आहेत. कोरोनाला धर्म नाही, मग त्याला काय समजायचं? मग अपवाद करायचं का? मग सगळ्याच अपवाद करू आपण, काय हरकत. देखिए, मैटर ऑफ इन्वेस्टिगेशन, मैं समझता हूँ कि राज्य की पुलिस सक्षम है ये फैसला गृह मंत्री को करना कि जब कोई केस लगता है कि सीबीआई को सौंपना है कि नहीं सौंपना है, ये कॉन्शियस कॉल होम मिनिस्ट्री को लेना पड़ता है. और आज के हालात में मैं समझता हूँ कि स्टेट गवर्नमेंट सक्षम है अपना इन्वेस्टिगेशन के लिए. इसके बाद भी अगर डिमांड है, लगता है, तो कोई हर्ज नहीं है इसमें. पर अल्टीमेटली द कॉल हैज टू बी टेकन बाय द होम डिपार्टमेंट. धन्यवाद. थैंक यू.